मुहूर्ताचा शॉट दत्तगुरूंच्या साक्षीने दत्तगुरूंच्या समोर हा शॉट थोडं फॉर्मॅटिंग आता चेंज केलंय. हा एक नवीन फॉर्मॅट आता ट्राय करतो आहे रेकॉर्डिंगसाठी. इतके दिवस कसं घरी ऑफिस टेबलवरती बसून मग त्यानंतर व्हिडिओ रेकॉर्ड करायचा. आता यावेळेला प्रयत्न करतोय की मोबाईलचा वापर करून जाता येता व्हिडिओज रेकॉर्ड करायचे. शॉर्ट्स असतील ते, पण लेट अस सी त्या हिशोबाने मग कंटेंट त्यामध्ये पोस्ट करता येईल. आता मी इथे बसलेलो आहे, सुंदरशी जागा मला मिळाली. एक दोन तीन मिनिटांचा एकांत जरी मिळाला तरी आपण हे रेकॉर्ड करू शकतो. असं एक एक्सपेरिमेंटेशन आहे. सो लेट अस सी. कालचं तुम्हाला मी दर्शन आता आज घडवतो आहे. सगळ्यात आधी आपण द्वादश ज्योतिर्लिंगांचं एक स्तोत्र म्हणूया. सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैले मल्लिकार्जुनम उज्जैन्यां महाकालं काकिन्यां भीमशंकरः. हे जे भीमशंकर आहे ज्याला आपण भीमाशंकर या नावाने ओळखतो, काल तिथली यात्रा करून आलो तर आता त्या यात्रेचा वृत्तांत तुम्हाला सांगण्यासाठी आपण जमलेलो आहोत. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. तर ते 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक प्रसिद्ध असं जे भीमाशंकर पुण्यापासून 110 किलोमीटर वरती ते आहे आणि तिथे काल दिवसभर जाऊन आलो. काल सकाळी निघालो 6:30 वाजता घरून पावधानून बावधन बावधनून ठेवले आम्ही निघालो भीमाशंकर. पण काल मी गेलो होतो 10:30 वाजता आम्ही भीमाशंकरला पोचलो. त्या यात्रेचा वृत्तांत तुम्हाला या एपिसोडमध्ये सांगायचा माझा मानस आहे. जय शंभो हर हर महादेव. व्हिडिओमध्ये कंटेंट महत्वाचं आहे. आता जरी मी तुम्हाला सांगितलं की मी यात्रेचं वर्णन करणार आहे भीमाशंकर यात्रेचं, तरी पण कॅमेरा समोर आल्यानंतर नेमकं काय बोलायचं हा एक प्रश्न. मग त्यासाठी एक दुसरी पद्धत आता आपण काढली असा विचार केला की त्यामध्ये केव्हा गेले, कुठे गेले, कसे गेले, किती वेळ लागला, तिथे गेल्यानंतर काय बघितलं. म्हणजे आता भीमाशंकराचं वर्णन करताना तिथे कुठल्या नदीचा उद्गम आहे ते आपण बघू शकतो, किंवा त्याला एकूण ऋतू कसा होता, पाऊस पडत होता का, जेवण कसं झालं, नाश्त्यात काय केलं, या सगळ्या गोष्टी आपण चर्चेमध्ये आणू शकतो. आणि मग जसं आधी करायचं तसं मग भीमाशंकर मंदिर, त्या मंदिरामधलं स्थळ वर्णन, तिथला स्केच, एखादा नकाशा, तोही काढायचा एक प्लान असू शकतो. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपण इथे उपस्थित झालेलो आहोत. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. आज सर्वात आधी आपण द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र किंवा ज्योतिर्लिंग स्तुतीचा पाठ मित्रांनो करणार आहोत. अगदी सोपं आहेत. 12 ज्योतिर्लिंगांची नावं या स्तोत्रामध्ये दिलेली आहेत. सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैले मल्लिकार्जुनम उज्जैन्यां महाकालं ओंकारं अमलेश्वरम परल्यां वैजनाथं च डाकिन्यां भीमशंकरं सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमीतटे हिमालये तु केदारं कृष्णमेशं शिवालये. एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठेन्नरः
सप्त जन्म कृतम पापम स्मरणे न विनश्यति, असत्य स्तोत्र आहे। शंकर महादेवाच्या जाताना रस्त्यामध्ये आम्ही थांबलेलो आहोत आणि तुम्हाला आता मी इथून एक मस्त घाटी दाखवतोय। माझ्या चारी बाजूला बघा, मागे लोक थांबलेले आहेत आणि डोंगरावरती आपण आहोत। सुंदर पावसाची रिमझिम सुरू आहे। नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। भीमाशंकरला निघालो आहोत सकाळी 6:30 वाजता। भीमाशंकर क्यूले आणि आता ऑन द रोड 40 किलोमीटर अजून आहे अंदाजाने। आंबोली गावाच्या जवळ आलेलो आहोत आणि थोड्या वेळाने भीमाशंकर प्रवासामध्ये भीमाशंकरला जाताना प्रवासामध्ये साधारण 3 टप्पे येतात। एक अगदी खालच्या लेवलवरचा प्रवास, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण हळूहळू वर चढत जातो आणि आता आपण वरती पोचलेलो आहोत। हे वरती विंडमिल्स दिसत आहेत, साधारण त्या लेवलला आपल्याला जायचं आहे। आणि त्यानंतर आता हा जो रस्ता तुम्हाला दिसतो आहे, याच्या पुढे पुढच्या लेवलला गेलो की तिथे अभयारण्य लागतं आणि त्या अभयारण्यामधला प्रवास हा अजून इंटरेस्टिंग होतो। बघत राहा तुम्ही आता, नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। ओम रुद्रदेहाय विद्महे मेकलकन्याय धीमहि तन्नो रेवा प्रचोदयात। नर्मदा मैया की जय। नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। जसं त्र्यंबकेश्वरला पाठीमागे ब्रह्मगिरीवरनं गोदावरी नदीचा उद्गम आहे, तसंच भीमाशंकर हे स्थान ज्या ठिकाणी आहे तिथे भीमा नदीचा उद्गम आहे। हे आधी माहिती नव्हतं, काल गेल्यानंतर जेव्हा प्रत्यक्षात बघितलं तेव्हा हे लक्षात आलं। आणि हा जो रस्ता तुम्हाला दिसतो आहे, हा रस्ता रात्री 9 वाजेपासून सकाळी 7 वाजेपर्यंत वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात येतो। आणि त्याच्या मागचं कारण अगदी स्पष्ट आहे, एक तर वन्य प्राण्यांचा इथे मुक्त संचार रात्रीच्या वेळेला होतो आणि दुसरं फॉरेस्ट किंवा वन अतिशय सघन असल्यामुळे इथे लोकांना धोका होऊ शकतो, म्हणून रात्री इथे रहदारी पूर्णपणे वर्जित केलेली आहे असं आम्हाला आमच्या वाहन चालकांनी सांगितलं। नर्मदे हर। आता माथ्यावर आलो आम्ही, त्याच्यापेक्षा वर जायचं आणि सगळं दुःखच दुःख आहे। वा, आजूबाजूच काहीच दिसत नाहीये, किती छान दिसतंय ना। ढगांच्या मध्ये आहे आपण, ढगाच्या मध्ये आहे। थंड थंड वारे येते, मस्त बंद काय सुंदर रोड आहे। चहा प्यायची तलब आली आहे पण अजूनपर्यंत एक पण चांगलं हॉटेल नाही सापडलंय। आणि आता जरा जरा माणसं दिसायला लागली आजूबाजूला थोडे थोडे। एवढा वर किती वर आलो आपण। खर सह्याद्रीच दर्शन होत आहे, डोंगराळ प्रदेशातून चाललोय। मैयाची आठवण येते, परिक्रमामध्ये असेच राहत होते पहाड आणि असेच जंगल असायचं। दमगडच काय मस्त जंगल होत, तसंच जंगल वाटतंय। खूप सुंदर असत, वाढत नाही।
रस्त्याने चहावाले रस्त्याने आपल्याला 16-17 किलोमीटर भागामध्ये आपण सगळ्यात आधी ज्योतिर्लिंगाचं स्तोत्र ते ऐकलं, त्यानंतर भीमाशंकरला जातानाचं प्रवास वर्णन आणि जातानाचे व्हिडिओज तुम्हाला मी दाखवले. आता पुढच्या वेळेला अजून व्हिडिओज आहेत, कारण अजून भीमाशंकर ज्योतिर्लिंगाच्या समक्ष आपण पोचलेलो नाही. आता पोचलो की ते मग पुढच्या भागामध्ये आपण बघूया. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे ह्या नवीन फॉर्मॅट तुम्हाला कसा वाटला ते अवश्य मला कमेंट्स सेक्शन मध्ये कळवा. ओम त्र्यंबकम् यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान मृत्योर्मुक्षी यमामृतात. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. ओम रुद्रदेहाय विद्महे मेकलकन्याय धीमहि तन्नो रेवा प्रचोदयात. नर्मदा मैया की जय. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर.